तर या टाईमला सोयाबीनला फुलं आलेली आहेत. त्याचे कारण काय आहे, आता किमान 10 दिवस झाले पाणी चालू होतं, सर्वाकडे पाणी चालू होतं, तर त्यामुळे काय झालं नाही, सोयाबीनची वाढ होती वाट म्हणजे वाढतच नव्हतं. आताकडे उष्णता तपू राहिली म्हणून सोयाबीनची वाढ पण होते आणि फुलं पण येऊ राहिले. आणि पाण्यामुळे झालेले नुकसान, जसं आपला फवारा मारला गेला नाही, जो पाण्याच्या वेळेस मारला गेला असेल तो फेल झालेला आहे. बस पाण्यामुळे वाढ झाली नाही आणि फवारा मारला गेला नाही आणि जसं वाढ पण झाली नाही, याच्यामुळे शेतामधले नुकसान झाले. पण तरीही उष्णता तपू राहिली म्हणजे ऊन तपू राहिलं आणि त्याच्यामुळे लय फरक पडला. जसं आता थोडं वाढणार आहे सोयाबीन, फुलं पण येणार आहे म्हणजे पीक आता चांगलं दिसणार आहे. तर 10 दिवसात असा बदल घडून आला आहे आणि हे पण माझी शेती आहे. बघा काय काही सोयाबीनला फुलं नाही आली, या सोयाबीनला फुलं आली आणि बाजूचं पण माझंच वावर आहे त्याच्यामध्ये फुलं आली नाही, काय कारण असेल? तर हे सोयाबीन माझं आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगा सोयाबीन कसं आहे आणि तुमच्याकडे सांगा म्हणजे सोयाबीन कसं आहे तुमचं पण. तुम्ही पण जर सोयाबीन पेरलं असेल त्याला फुलं आले किंवा नाही हे कमेंट बॉक्समध्ये जरूर टाईप करून सांगा. तर या सोयाबीनचं नाव आहे रुची 1001 आणि हे पण कमेंट्स कर जा तुम्ही कोणचं सोयाबीन पेरलं. माझं सोयाबीन आहे रुची 1001 आणि जसं तण पण पाहू शकता, फवारणी मारल्या गेले नाही त्या कारणाने तण पण खूप झालं शेतामध्ये, खूपच झालं. म्हणजे तणामुळे काय होतो की सोयाबीनची वाढ थोडी कमी राहते, म्हणजे तण वाढते आणि सोयाबीनची वाढ कमीच राहते, त्यामुळे असा बदल पडतो तणामुळे आणि असे नुकसान पण झाले. या टाईमला शेतकऱ्यांचे फायदे जात नुकसान नाही आहे, कारण ऊन तपू राहिलं यामुळे वाढ होती सोयाबीनची. असा बदल पडला फवारणी न झाल्या कारण पाणी चालू होतं ना त्यामुळे. आता काही नाही, बस 1 किंवा 2 दिवसामध्ये याला सर्वात सोयाबीनला फवारणी बसून जाणार आहे, कारण या टाईमला ऊन तपू राहिलं त्या कारणाने सोयाबीनची आता कंडिशन चांगली राहणार आहे. बघा कसं सोयाबीन आहे माझं.